आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आषाढी निमित्त बासणी येथे दिंडी सोहळा. दिशा अकॅडमीच्या बालदिंडीने ग्रामस्थ भारावले. विटू माऊलीच्या जयघोषात, हरिनामांच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात कागल तालुक्यातील बासणी येथे दिशा अकॅडमी एम आर पाटील विद्यानिकेतन पांडुरंग वारकरी संप्रदाय आयोजित दिंडी सोहळ्यात संपूर्ण गाव सहभागी होऊन भक्ती रंगात डुबून गेला होता. साक्षात विठ्ठल रखुमाईच्या वेशातील दिशा अकॅडमीचे विद्यार्थी बालकांच्या स्वच्छ पांढऱ्या वेशातील दिंडीने ग्रामस्थ भारावून गेले. गावच्या चौकातील महिलांची फेर धरून झिम्मा फुगडी, मुलींचे लेझिम पथक, भजनी मंडळाचा देहबान विसरून नाचत बागडत विठ्ठलाचा जयघोष, पावसाची उघडीप आणि संपूर्ण गावातील आबाल वृद्धांचा सहभाग, यामुळे पंढरीच्या वारीतील अमृतानुभव ग्रामस्थांनी चाखला. बासणी ग्रामपंचायतीच्या वतीने दिंडीतील हरिभक्तांना फळे वाटप. सरपंच निवासराव पाटील, उपसरपंच उत्तम पाटील, सदस्य अल्लाह बक्ष शहाणे दिवाण गणपती पाटील आणि सदस्यांचे हस्ते करण्यात आले. तर शाहू ग्रुपच्या वतीने दूध वाटप आणि संत माऊली बाजारपेठ मंडळाच्या वतीने सलग 11व्या वर्षीही दिंडीला फराळाचे वाटप करण्यात आले. दिंडीचे नियोजन प्राचार्य सौ अरुणा पाटील, प्राचार्य अजित पाटील, नवनाथ चौगुले तसेच वारकरी राजेंद्र पाटील, राजेंद्र सुतार, शिवाजी पाटील, एन एस पाटील यांनी केलं. या दिंडी सोहळ्यात सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील हरिभक्त सहभागी झाले होते. महानकारी न्यूज साठी बासणीहून सागर लोहार.